नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी दोन मिनिटात बनणारं थंडगार डेझर्ट फ्रूट क्रीम ही रेसिपी बघणार आहोत तर चला मग या मस्त रेसिपीला सुरुवात करूयात तर या इथे मी अर्धा कप विपिंग क्रीम घेतलेली आहे तर ही अतिशय थंडगार अशी मी विपिंग क्रीम घेतलेली आहे अर्धा कप तर ही मी चमचाणे या पद्धतीने थोडीशी फेटून घेते तुम्ही इथे बीटरचासुद्धा वापर करू शकता किंवा मग विस्क वापरली तरीही चालेल तर याच्यामध्ये मी साखर घालणार नाही आहे तर ही थोडीशी गोड असते तर तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर याच्यामध्ये एक दोन चमचे तुम्ही पिठी साखर वापरू शकता आणि या पद्धतीने आपल्याला फेटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही व्हिपिंग क्रीम ऐवजी अमूलची जी फ्रेश क्रीम मिळते ती वापरला तरीही चालू शकतं पण अमूलची जर फ्रेश क्रीम तुम्ही वापरलात तर त्याच्यामध्ये साखर घालणं गरजेचं आहे कारण ती क्रीम जी आहे गोड नसते व्हिपिंग क्रीम थोडीशी गोड असते तर ही थोडीशी आपण फेटून घेतलेली आहे तर आता याच्यामध्ये आपण फळांचे तुकडे टाकणार आहोत तर फळांमध्ये मी इथे काळी द्राक्ष हिरवी द्राक्ष केळं घेतलेलं आहे सफरसंद आणि चिकू घेतलेला आहे या सर्वांचे मी काप करून घेतलेले आहेत तर इथे फळं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही वापरू शकता आणि कमी जास्तसुद्धा करू शकता तर ही सर्व फळं मी या क्रीममध्ये टाकते आहे आणि हे आपण आता छान मिक्स करून घेऊयात तर हे फ्रूट क्रीम मी प्लेन बनवते तर तुम्ही हे कोणत्याही सुद्धा बनवू शकताय तर त्यासाठी तुम्ही इथे इसेन्स आणि रंगाचासुद्धा वापर करू शकता किंवा क्रश वापरला तरी चालेल किंवा मग कोणत्याही फळांचा पल्प वापरला तरीही चालेल तुम्ही जो कोणता इथे फ्लेवर वापराल त्या फ्लेवरचं फ्लेवर हे फ्रूट फ्लेवर क्रीम तयार होईल तर इथे मी प्लेन असं हे फ्रूट क्रीम तयार करून घेतलं आहे तर इथे तुम्ही वेलदोड्याची पावडरसुद्धा वापरू शकता खूप छान फ्लेवर येतो त्याचासुद्धा तर हे फ्रूट क्रीम खूप वेळा आधी बनवून ठेवू नका कारण फळांना पाणी सुटतं तर त्याच्यामुळे क्रीम जी आहे खूप लिक्विडी होईल तर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तेही तुम्ही टाकू शकताय तर इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत तर ते याच्यामध्ये टाकती आहे आणि हे सुद्धा मी मिक्स करून घेते तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कोणतेही फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तर हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी याला कन्सिस्टन्सी आलेली आहे मस्त दिसत आहे हे वरून गार्निशिंगसाठी थोडेसे फ्रूट्स टाकूयात आपण तर हे दहा मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंडगार आपल्याला हे सर्व करायचं आहे तर ही मस्त रेसिपी जरूर ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद